कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिली आहे मात्र पूरस्थिती कायम आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं काहीशी उसंत घेतली आहे जिल्ह्यातील राधानगरी गगनबावडा चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू राहिली आहे राधानगरी धरण ब्याण्णव टक्के भरलं असून धरणातील पायथा विद्युत गृहातून प्रतिसेकंद दोन हजार दोनशे क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गेल्या दहा तासांपासून पंचगंगा नदी पाणीपातळी एक्केचाळीस फूट दहा इंचावर स्थिर आहे परंतु जिल्ह्यातील एकशे पन्नास गावांचा थेट संपर्क तुटलेलाच आहे कोल्हापूर रत्नागिरी आणि कोल्हापूर सिंधुदुर्ग राज्यमार्गावर अद्यापही काही ठिकाणी पाणी देखील आलं असून पाण्यातून कार वाहून गेल्याच्या दोन दुर्घटना घडल्या आहेत परंतु नागरिकांच्या आणि व्हाईट आर्मीच्या वतीने दोन्ही दुर्घटनेतील चौघांना वाचवण्यात यश आलं आहे